Now we will quickly do a quick recap. मागचे दोन लेक्चर रेकॉर्डेड पण आहेत माझ्याकडे अवेलेबल. ज्यांनी ज्यांनी जे कोणी लेट जॉईन झालेत 11th स्टँडर्डला प्लीज मेसेज मी व्हॉट्सअप मी व्हॉट्सअपवर किंवा आपल्या ग्रुपवर मला सांगा. मी तुम्हाला लेक्चरच्या व्हिडिओ रेकॉर्डेड लिंक्स पण पाठवू शकतो. माझ्याकडे मागचे दोन तीनही लेक्चर जे आपण घेतले 14 तारखेपासून स्टार्ट केले त्याचे रेकॉर्डेड लेक्चरच्या लिंक्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, इथं नाही सांगायचं क्लासमध्ये, मला मेसेज करा व्हॉट्सअपवर. ठीक आहे, जर तुम्ही आज पहिल्यांदा जॉईन होत असाल तर. आणखी मला एकदा एक विचारायचं होतं कन्फर्म फायनल. जे 11th स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत जसं मेघा आहे, मेघा तुला नेमकं काय करायचं आहे, महाराष्ट्र सीईटी JEE का फक्त महाराष्ट्र बोर्ड, बोला. कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स म्हणजे त्यांची लिस्ट बनवता आली पाहिजे, त्यांच्यामध्ये असा ऍडजेक्टिव्ह नसायला पाहिजे. ऍडजेक्टिव्ह असेल इंटेलिजन्ट स्टुडंट तर आपण ते त्याची लिस्ट बनवू शकणार नाही. जर ऍडजेक्टिव्ह दिला आहे तर तिथं क्रायटेरिया पण दिलेला असला पाहिजे, इंटेलिजन्ट स्टुडंट ऍज पर देअर मार्क्स. मग मार्कनुसार आपण त्यांची लिस्ट बनवू शकू. इन्फायनाईट एलिमेंट्स पण असू शकतात आणि डिस्टिंग्विशेबल वेगवेगळे एलिमेंट्स असले पाहिजे सेटमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की पक्ष्यांचा समूह द फ्लॉक ऑफ बर्ड्स इट इज नॉट अ सेट, कारण की सारख्या प्रकारचे बर्ड्स असतील तर आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकणार नाही. तर ह्या 4-5 गोष्टी ट्रू असल्या पाहिजे तरच आपण त्याला त्या कलेक्शनला सेट असं म्हणू शकतो. सेटला आपण कॅपिटल लेटरने डिनोट करतो, सेट मधले जे एलिमेंट्स आहेत त्याच्या आत असणाऱ्यांना आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो. जर एखादा एलिमेंट सेटच्या आत असेल, जसं हा स्मॉल ए सेटच्या आत आहे, कॅपिटल ए सेटच्या आत आहे, तर तिथं आपण सिम्बॉल वापरतो बिलॉंग्स टू, त्याला वाचायचं ए बिलॉंग्स टू सेट ए. जर एलिमेंट सेटच्या आत नसेल तर त्याला आपण असं लिहितो डज नॉट बिलॉंग टू सेट ए, स्मॉल बी या सेटमध्ये नाही. नंतर सेट लिहिण्याच्या दोन मेथड्स, मेथड्स टू राईट द सेट. फर्स्ट वन इज रोस्टर मेथड ऑर लिस्ट मेथड. वी मेक द लिस्ट ऑफ ऑल द एलिमेंट्स लाईक सेट ऑफ वॉवेल्स, सेट ऑफ होल नंबर्स. जर इनफायनाईट एलिमेंट्स असतील तर असे डॉट 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 करायचा. सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड, इथं आय जरी दोनदा आलाय तरी सेटमध्ये एकदाच लिहिला. नंतर सेट बिल्डर मेथड मध्ये एक स्पेशल रूल आपण लिहितोय, जसं इव्हन नंबर लिहिण्यासाठी हा रूल आपण लिहिलाय. एक्स सेट ऑफ ऑल एलिमेंट्स एक्स एज दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन. एक्स हा नॅचरल नंबर आहे, एक्स इज इक्वल टू 2n, एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. यांच्या जागी आपण नॅचरल नंबर जर टाकत गेलो तर 2 1 2 2 2 4 2 3 6 हे सर्व एलिमेंट्स आपल्याला भेटत जातील. तर या सर्व इव्हन नॅचरल नंबर्सची आपण एक प्रॉपर्टी लिहिली, ही याला आपण म्हणतो सेट बिल्डर किंवा रूल मेथड. ओके, या दोन मेथडने आपण सेटला लिहू शकतो. नंतर आपण टाइप्स ऑफ सेट पाहिले. पहिला सेट एम्प्टी सेट, ज्याच्यामध्ये काही एलिमेंट्स नसतात, एकही एलिमेंट नसतो, 0 एलिमेंट्स, त्याला डिनोट करायचं फाय किंवा ओपन करली ब्रॅकेट. सिंगलटन सेट मध्ये एक्झॅक्टली एक एलिमेंट असतो. फायनाईट सेट मध्ये लिमिटेड किंवा काउंटेबल एलिमेंट असतात. आणि फायनाईट सेटचे आपण नंबर ऑफ एलिमेंट जे आहेत त्यांना ऑर्डर ऑफ सेट किंवा कार्डिनॅलिटी ऑफ सेट असं म्हणतो. ठीक आहे, चौथा टाईप इनफायनाईट सेट. काय काय पाहिलं आपण? पहिला टाईप एम्प्टी सेट, ज्याच्यामध्ये 0 एलिमेंट्स. दुसरा टाइप सिंगलटन सेट, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली एक एलिमेंट असतो. तिसरा टाइप फायनाईट सेट, याच्यामध्ये लिमिटेड किंवा काउंटेबल फायनाईट एलिमेंट्स असतात आणि त्यांना आपण काउंट करू शकतो. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स जे आहेत सेटमध्ये त्याला आपण एन ऑफ बी किंवा ओ ऑफ बी असं लिहू शकतो. एन ऑफ बी किंवा ओ ऑफ बी, ऑर्डर ऑफ सेट ऑर कार्डिनॅलिटी ऑफ सेट. चौथा टाईप आहे इनफायनाईट सेट्स, ज्याच्यामध्ये इनफायनाईट एलिमेंट्स असतील. तर इथे मी काही सिम्बॉल्स दिलेत ते लक्षात ठेवायचे. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, रॅशनल, इरॅशनल, रिअल नंबर्स. नंतर आपण हे तीन टाईप एकत्र डिस्कस केले होते की जर समजा मला एका सेटचे सर्व एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये प्रेझेंट असतील, सेट ए चे सर्व एलिमेंट्स, ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट ए आर प्रेझेंट इन सेट बी, देन वी कॉल सेट ए ऍज अ सबसेट ऑफ सेट बी. सेट ए हा बीचा सबसेट आहे.
आणि हा जो मोठा सेट असतो याला हा बी जो आहे याला आपण म्हणतो सुपर सेट. इफ ए इज अ सबसेट ऑफ सेट बी देन बी इज कॉल्ड एज सुपर सेट. ठीक आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथं 2 4 6 8 2 4 6 8 सी आणि डी या दोन्ही सेट मध्ये सारखे सारखे एलिमेंट्स आहेत म्हणून आपण असंही लिहू शकतो की सी इज अ सबसेट ऑफ डी अँड डी इज अ सबसेट ऑफ सी. किंवा सुपर सेटच्या भाषेत सी इज अ सुपर सेट ऑफ डी अँड डी इज अ सुपर सेट ऑफ सी. या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण असं लिहू शकतो. आणि प्रॉपर सबसेटची जेव्हा डेफिनेशन आपण पाहिली तेव्हा एक सेट ए हा सेट बी चा सबसेट आहे अँड बोथ आर नॉट इक्वल. ए अँड बी आर नॉट इक्वल सेट. जसं इथं सी डी इक्वल होते असे इथं ए आणि बी इक्वल नसतील देन ए इज कॉल्ड एज प्रॉपर सबसेट ऑफ सेट बी अँड इट इज डिनोटेड बाय लाईक दिस. हा जो सी सिम्बॉल आहे हा इथं पण होता सबसेट मध्ये, फक्त त्याच्या खालची जी हॉरिझॉन्टल लाईन आहे अंडरस्कोर आहे तो इथं काढून टाकलाय. तर याला म्हणायचं ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ सेट बी. प्रॉपर सबसेटचा अर्थ असा होतो की ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये प्रेझेंट आहेत पण बी मध्ये एक तरी एक्स्ट्रा एलिमेंट असायला पाहिजे. जो सुपर सेट आहे बी मोठा सेट त्याच्यामध्ये एक तरी एलिमेंट एक्स्ट्रा असायला पाहिजे. तेव्हा हा जो स्मॉलर सेट आहे जो छोटा संच आहे दॅट विल बी कॉल्ड एज प्रॉपर सबसेट. ओके. तर हे 7 टाईप आपण पाहिलेत सेटचे. बघा हे जे सर्व टाइप्स ऑफ सेट्स आहेत हे आपल्या बुकलेट मध्ये पण दिलेले आहेत. हे बुकलेटची पीडीएफ मी तुम्हाला पाठवणारच आहे बेसिक मॅथ्सचे. आणि नंतर आपल्याला हे सर्व टाइप 11 स्टँडर्डचं तुमचं जे बुक आहे महाराष्ट्र बोर्डचं त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. टाइप्स ऑफ सेट मध्ये एम्प्टी सेट, सिंगलटन सेट, फायनाईट सेट, इनफायनाईट सेट, सबसेट, सुपर सेट, प्रॉपर सबसेट हे सर्व टाइप आपण डिस्कस करतोय. आता आपण डिस्कस करतोय टाइप नंबर 8 पॉवर सेट. टाइप नंबर 8 पॉवर सेट याची डेफिनेशन अशी आहे सेट ऑफ ऑल द सबसेट्स ऑफ अ गिवन सेट इज कॉल्ड एज पॉवर सेट. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एक सेट ए दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 1 सेट ए इज गिवन अँड इट हॅज एक्झॅक्टली 1 एलिमेंट से 1. आता याच्या सर्व सबसेटची आपण लिस्ट बनवू. सबसेट याचे सर्व सबसेट जे आहेत एक लक्षात ठेवायचं की सबसेटच्या लिस्ट मध्ये नेहमी एम्प्टी सेट हा येतोच. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे 9 स्टँडर्ड मध्ये पाहिलंय. आता पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की एम्प्टी सेट फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट अँड द सेट इटसेल्फ हा जो सेट 1 आहे हा पण स्वतःचा सबसेट असतो. तर इथं आपल्याला किती सबसेट भेटले 2. आपल्याला पॉवर सेटची डेफिनेशन काय सांगितलेली आहे सेट ऑफ ऑल द सबसेट्स. आता मी या सेटचे 2 सबसेट काढलेत एक फाय आणि एक सेट मध्ये 1 यांचा एक सेट बनवायचा यांचा एक संच बनवायचा आणि त्याला आपण म्हणतो पॉवर सेट ऑफ ए पी ऑफ ए. यांना आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकूया. सो दिस इज कॉल्ड एज पॉवर सेट ऑफ ए. असंच आणखी एक एक्झाम्पल घेतलं समजा सेट बी घेतलं समजा आपण सेट बी मध्ये एलिमेंट्स घेतले 1, 2 याच्या सर्व सबसेटची आपण लिस्ट बनवली. तर पहिला असतो एम्प्टी सेट. नंतर एका सेटमध्ये आपण सिंगल एलिमेंट्स घेतले 1, 2 अँड बोथ द एलिमेंट्स 1, 2 हे असे टोटल 4 सेट भेटतील जे की सेट बी चे सबसेट असतील. आणि यांचा पॉवर सेट जर बनवायचा असेल तर यांना कर्ली ब्रॅकेट मध्ये आत टाकून द्यायचं 5, 1, 2 अँड 2 एलिमेंट्स 1, 2. ओके. असं जर आपण तिसरं एक्झाम्पल घेतलं सी मध्ये आपण एलिमेंट घेतले 1, 2, 3 तर यांच्या पूर्ण सबसेटची जर का लिस्ट बनवायची असली आपल्याला तर एम्प्टी सेट तर आधी सर्वांचा सबसेट असतोच.
नंतर सिंगल एलिमेंट वन, सिंगल एलिमेंट टू. सबसेटची डेफिनेशन काय आहे, याचे सर्व एलिमेंट याच्यामध्ये सेट सी मध्ये प्रेझेंट असले पाहिजे. म्हणून हे जे सर्व लिस्ट बनवतो आपण हे सर्व काय आहेत, सेट सी चे सबसेट आहे. सिंगल एलिमेंट थ्री, नंतर टू टू एलिमेंट घेऊ आपण, वन टू, वन थ्री, टू थ्री, आणि थ्री एलिमेंट्स वन टू थ्री, ऑल द एलिमेंट्स वन टू थ्री. इथं तुम्ही बघू शकता की टोटल आपल्याला या पॉवर सेट सी मध्ये एट एलिमेंट्स भेटलेत. पहिला फाय, नंतर सिंगल एलिमेंट वन, सिंगल एलिमेंट टू, सिंगल एलिमेंट थ्री, टू टू एलिमेंट्स वन टू, वन थ्री अँड टू थ्री, आणि ऑल थ्री एलिमेंट्स वन टू थ्री. या सर्वांना आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकलं तर त्यांचा एक सेट तयार होतो, त्याला म्हणायचं पॉवर सेट. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पॉवर सेट मीन्स सेट ऑफ ऑल द सबसेट, सर्व सबसेट घ्यायचे. सबसेट घेताना हे दोन महत्वाचे आहेत, एम्प्टी सेट आणि द सेट इटसेल्फ, हे दोनही प्रत्येक वेळी घेणं आवश्यक आहे. सेट इटसेल्फ घ्यायचा आणि एम्प्टी सेट पण घ्यायचा. नंतर सिंगल एलिमेंट घ्यायचे, डबल एलिमेंट घ्यायचे, हे सर्व सिक्वेन्स मध्ये. आता इथे एक स्पेशल प्रॉपर्टी आपण शिकू शकतो की इथं एन ऑफ ए जो आहे, सेट ए मध्ये एलिमेंट्स किती आहेत बघा. इन द सेट ए, एन ऑफ ए इज इक्वल टू, सेट ए मध्ये एलिमेंट आहे एक, तर एन ऑफ पी ऑफ ए, पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट भेटतायत, फर्स्ट सेकंड दोन एलिमेंट भेटले, ठीक आहे. तर याला मी असं लिहितोय टू रेस टू वन. नंतर इथं सेट बी मध्ये एलिमेंट असतील टू, तर एन ऑफ पी ऑफ बी, पॉवर सेट बी च्या पॉवर सेट मध्ये एलिमेंट किती आहेत, फोर, वन टू थ्री फोर. फोरला आपण लिहू शकतो टू रेस टू पॉवर टू. ओके, तसंच इथं सेट सी मध्ये एन ऑफ सी, सी सेट सी मध्ये थ्री एलिमेंट्स आहेत, तर एन ऑफ पी ऑफ सी या पॉवर सेट सी मध्ये टोटल एलिमेंट्स आहेत एट, त्याला लिहू शकतो आपण टू रेस टू पॉवर थ्री. एक तुमच्या लक्षात आलं असेल की सेट सेट मध्ये वन एलिमेंट असेल तर त्याच्या पॉवर सेट मध्ये टू रेस टू वन एलिमेंट्स आहेत. सेट मध्ये टू एलिमेंट्स असतील तर पॉवर सेट मध्ये टू रेस टू टू एलिमेंट्स. सेट मध्ये थ्री एलिमेंट्स आहेत सेट सी मध्ये, तर त्याच्या पॉवर सेट मध्ये टू रेस टू थ्री एट एलिमेंट्स आहेत. तर आपण यालाच इन जनरल असं एक कन्क्लुजन लिहू शकतो, एक खाली नोट म्हणून लिहू शकतो, नोट, इफ अ सेट हॅज एन एलिमेंट्स, एखाद्या सेट मध्ये जर एन एलिमेंट्स असतील, देन इट्स पॉवर सेट. त्याचा जर आपण पॉवर सेट घेतला तर त्याच्या पॉवर सेट मध्ये इट्स पॉवर सेट हॅज टू रेस टू एन एलिमेंट्स. पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स येतील, टू रेस टू एन एलिमेंट्स. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे कन्क्लुजन लिहू शकतो. तर याचा सर्वांनी या पॉवर सेटची डेफिनेशन आणि हे सर्व लिहून घ्या फास्ट. ज्यांनी याच्या आधी नोट्स बनवल्या नाहीत, जवळपास एक दोन तीन चार पाच सहा स्लाइड्स आहेत, तर तुम्ही सिक्स पेजेस सोडून देऊ शकता. तुम्ही बघा पेजवर किती बसू शकते, तर चार ते पाच पेजेस सोडून मग मॅथ्सच्या नोटबुकमध्ये हे लिहा. सो सेट डी मध्ये आपल्याला टोटल असे 16 एलिमेंट्स भेटले पी ऑफ डी मध्ये, पॉवर सेट मध्ये. नाव हा झाला टाइप नंबर एट पॉवर सेट. नंतर पुढचा टाइप आपण डिस्कस करू पॉवर सेट च्या नंतर, नेक्स्ट टाइप नंबर नाईन. सो नाईन टाइप इज इक्वल सेट्स, आणि त्याच्यासोबतच आणखी एक टाईप आपण सायमल्टेनियसली डिस्कस करू, इक्वल सेट अँड इक्विव्हॅलंट सेट्स. हे दोनही टाईप एकत्र डिस्कस करू, इक्वल सेट्स आणि टेन्थ टाईप इक्विव्हॅलंट सेट्स. एकदम सिंपल आहे, मी एक्झाम्पल देतो, एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल नंबर वन, समजा सेट ए दिलाय,
सेट ए मध्ये मी एलिमेंट्स लिहिलेत 1, 3, 5, 7. सेट बी दिलाय, सेट बी मध्ये एलिमेंट्स लिहिलेत 7, 5, 3, 1. तुम्ही बघू शकता की एन ऑफ ए इक्वल टू एन ऑफ बी इज इक्वल टू 4. दोन्ही सेट मध्ये चार चार एलिमेंट्स आहेत आणि एलिमेंट्स पण एक्झॅक्टली सेमच आहेत, 1, 3, 5, 7. फक्त आपण लिहिताना सेट ए मध्ये सिक्वेन्स वेगळा लिहिला आणि सेट बी मध्ये वेगळ्या सिक्वेन्सने लिहिले, पण एलिमेंट्स तेच आहेत. तर अशा वेळी आपण असं म्हणू शकतो की सेट ए इज इक्वल टू सेट बी. हे दोन्ही कसे सेट आहेत? इक्वल सेट आहेत. ओके, आता इथं इक्वल सेट लिहिण्याच्या आधी आपण असं म्हणू शकतो की इथं नंबर ऑफ एलिमेंट्स इक्वल भेटले आणि एलिमेंट्स पण सेम आहेत. सेम एलिमेंट्स एक्झॅक्टली चारही चारचे चार एलिमेंट सेम आहेत, तेव्हा आपण म्हणू शकतो की सेट ए इज इक्वल टू सेट बी. हे दोन्ही सेट कसे आहेत? इक्वल सेट्स आहेत. आणि इक्विव्हॅलंट सेट्स म्हणजे काय? इथे एक एक्झाम्पल घेतोय. समजा सेट ए मध्ये मी घेतले ए ई आय ओ यू, वॉवेल्स इन इंग्लिश घेतले, आणि सेट बी मध्ये मी घेतले 1, 3, 5, 7, 9. तुम्ही बघू शकता की दोन्ही सेट मध्ये एन ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ बी इज इक्वल टू आहे 5. दोन्ही सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट सारखे आहे. तर अशा पद्धतीच्या सेट्सला आपण म्हणतो ए इक्विव्हॅलंट बी. इक्विव्हॅलंटला आपण असं लिहू शकतो, ए इज इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलंट व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅलंट व्हॅल्यूला त्यांनी व्हॅलंट म्हटले. व्हॅलंट म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स फक्त सेम असतील. एलिमेंट सेम असतील याची गॅरंटी नाही, फक्त नंबर ऑफ एलिमेंट्स इथं सेम असतील. इथे एक एक्स्ट्रा आहे की एलिमेंट्स पण सेम असायला पाहिजे इक्वल सेट मध्ये. तर या दोघांमधला फरक समजला असेल. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा. इक्वल सेट्स आर ऑलवेज इक्विव्हॅलंट सेट्स. बोला. इक्वल सेट्स आर ऑलवेज इक्विव्हॅलंट सेट्स, ट्रू ऑर फॉल्स? ट्रू आहे. करेक्ट, व्हेरी गुड. आणि असं म्हटलं इक्विव्हॅलंट सेट्स आर ऑलवेज इक्वल सेट्स, तर प्रत्येक वेळी इक्विव्हॅलंट सेट हे इक्वल सेट्स नसतील. इक्विव्हॅलंट सेट हे प्रत्येक वेळी इक्वल सेट नसतात, पण इक्वल सेट जे आहेत हे प्रत्येक वेळी इक्विव्हॅलंट सेट असतात. ओके, कारण नंबर ऑफ एलिमेंट दोघांमध्ये सारखे सारखे यायला पाहिजे, फक्त इक्वल सेट मध्ये एलिमेंट पण सेम यायला पाहिजे. हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. हा झाला 9 आणि 10 टाइप, क्विकली लिहून घ्या. झालं लिहून? इज इट कम्प्लीटेड रायटिंग? सर, एन म्हणजे काय? एन इन ब्रॅकेट ए इज इक्वल टू, त्याच्यासाठी मागच्या क्लास प्रेझेंट पाहिजे. आपण इथं शिकवलंय बाळा, एन ऑफ बी. एन ऑफ बी म्हणजे या सेट बी मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी, त्याला लिहायचं एन ऑफ बी. आता इथे या सेट मध्ये मोजून बघ किती एलिमेंट्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे किती आहे? एन ऑफ बी ची व्हॅल्यू 6. तसंच इथं या दोन्ही सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 4. आणि या दोन्ही सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 5. हाऊ मेनी एलिमेंट्स? एन ऑफ एनचा अर्थ होतो नंबर ऑफ एलिमेंट्स. त्या सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत? समजलं? हो सर. ओके, या दोघांमधला फरक लक्षात ठेवा. इक्विव्हॅलंट सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स फक्त सारखे असतात, पण इक्वल सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स पण आणि एलिमेंट्स पण सेम असतात. नेक्स्ट झालं लिहून. इज इट कम्प्लीटेड?
So we are discussing actually this 11th standard level chapter set theory नावाचा जो chapter आहे तुमचा तुम्ही याचे PDF download करून घ्या ebook library वरन महाराष्ट्र बोर्डाचे जे HSC चे textbook आहेत. पाचवा chapter आहे sets and relations. तर त्यापैकी sets चा part आपण discuss करतोय. Okay. नेक्स्ट टाइप नंबर 11 यूनिवर्सल सेट. याला मराठीत म्हणतात विश्वसंच. दिस यू माइट हैव स्टडीड ऑलरेडी इन 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेले आहात. युनिवर्सल सेट म्हणजे सर्वात मोठा संच. दिस इज द ग्रेटेस्ट पॉसिबल सेट. ओके, तर आपण असं लिहितोय डेफिनेशन याची. द ग्रेटेस्ट पॉसिबल सेट इन गिवन कंडिशन. इन गिवन कंडिशन इज कॉल्ड एज युनिवर्सल सेट. It is denoted by capital X or capital U. Universal set la capital X kiwa capital U ya don letter ne apan denote karto. Ani definition kay sangitle mi, greatest possible set in given condition. Dilela condition madhe jo sarvat motha set ahe, sarvat motha set tyala apan manaycha nehmi universal set. Okay. सो मग आता हा जो युनिव्हर्सल सेट आहे दिलेल्या कंडिशन नुसार दिलेल्या अटीनुसार वेगवेगळा पण येऊ शकतो. कधी कधी आपण असं म्हणू की हा जो युनिव्हर्सल सेट आहे असा युनिव्हर्सल सेट जो आहे हा सर्वात मोठा सेट आहे कॅपिटल यू. याला आपण याच्यामध्ये आपण सर्व नॅचरल नंबर्स घेऊ शकतो नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 एक्सेट्रा. ठीक आहे, हा असेल सर्वात मोठा संच. कधी कधी आपण असंही म्हणू शकतो की युनिव्हर्सल सेट ला सर्व लेटर्स घ्या याच्यामध्ये A to Z. सो A to Z याच्यामध्ये हे 26 लेटर येतील, हा एक युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. ठीक आहे, तर दिलेल्या कंडिशन नुसार युनिव्हर्सल सेट जो आहे तो वेगवेगळा येऊ शकतो. ओके, इथं मी दोन एक्झाम्पल दिलेत नॅचरल नंबर्स आणि दुसरं एक्झाम्पल घेतलंय ऑल 26 लेटर्स. इंग्लिश मधले जे काही टोटल 26 लेटर आहेत A to Z अशा पद्धतीने युनिव्हर्सल सेट आपण दिलेल्या कंडिशन नुसार वेगवेगळा घेऊ शकतो. ओके, आता बऱ्याच वेळा आपल्याला वेन डायग्रामनी पण सेट डिनोट करावे लागतात. वेन डायग्रामचा अर्थ होतो, अच्छा आधी युनिव्हर्सल सेटचे हे दोन एक्झाम्पल लिहून घ्या. ग्रेटेस्ट पॉसिबल सेट जो सर्वात मोठा सेट आहे याच्यापेक्षा मोठा सेट दिलेल्या कंडिशन मध्ये नसेल. नाउ आपण सेटला रिप्रेझेंट करण्यासाठी स्पेशल डायग्राम वापरतो, त्यांना म्हणायचं वेन डायग्राम. तर वेन डायग्राम मीन्स डायग्राम यूज्ड टू रिप्रेझेंट द सेट्स. सेट्स दाखवण्यासाठी वापरल्या गेलेल्या डायग्राम्स. ओके, तर जनरली आपण क्लोज्ड फिगर वापरतो, जसं की रेक्टॅंगल. We use rectangle, sometimes we use circle, we also use triangle. Sets la dakhavnyasathi triangle etc. All these figures we generally use. Ani generally rectangle ha apan universal set la dakhavnyasathi vapartho. Universal set ha rectangle ni dakhavto.
आणि युनिव्हर्सलच्या आत जे काही सबसेट असतील, जे काही उपसंच असतील, ते आपण सर्कलनी किंवा ट्रायंगलनी दाखवतो, जनरली म्हणतोय मी. ओके, सो रेक्टॅंगल, सर्कल, ट्रायंगल अशा पद्धतीनं. तर आता आपण वेन डायग्रामचे काही एक्झाम्पल बघू शकतो. ही मीटिंग एंड होत आहे, परत आणखी 10 मिनिट्स तुम्हाला जॉईन करायचे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की प्रत्येक वेळी आपला 40 मिनिटाचा क्लास होतो झूमचा, पण 40 मिनिटामध्ये सिलेबस पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून रोज आपण 10 मिनिट एक्स्ट्रा घेतोय. तर क्लास संपल्यानंतर, मीटिंग एंड झाल्यानंतर परत त्या लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा. तर वेन डायग्रामचं आपण एक्झाम्पल बघूया. जसं इथं 3 एक्झाम्पल दिलेत, सेट ए मध्ये 3 एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, त्यांना त्यांनी असं सर्कल मध्ये टाकले, .1, .2, .3. तर हा झाला सेट ए. अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो सेट बी, सेट सी. ठीक आहे, सो दिस इज हाऊ वी कॅन रिप्रेझेंट द एलिमेंट्स इन वेन डायग्राम.